नमस्कार रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहिणी आज कोणतीही रेसिपी नाही आहे तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे फेरफटका मारायला मोसंबीच्या बागेमध्ये रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेतल्यावर तिथून लेण्याद्रीकडे जाताना जो गावामधून रस्ता मिळतो तिथे एक गाव मिळतं मलठण तिथे एका मावशींची ही बाग आहे मोसंबीची आम्ही त्या रोडवरून जात असताना मावशी रस्त्याच्या शेजारी मोसंबी विकायला बसल्या होत्या त्या मावशींनी आम्हाला त्यांची मोसंबीची बाग फिरवली आणि तिथून आम्हाला त्यांनी फ्रेश मोसंबी तोडून दिल्या मावशींच्या बागेतील मोसंबीची झाडं जी जा आहेत मोसंबींनी पूर्ण भरून गेली आहेत या सीझनमध्ये फळांचे व्यापारी त्यांच्याकडून खूप कमी दराने मागतात म्हणून मावशी स्वतः फ्रेश मोसंबी तोडून घराच्या शेजारीत रस्त्याच्या बाजूला त्या बसून मोसंबी स्वतः विकतात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पाहू शकता ती मस्त हिरवीगार अशी टप्पोरी ही मोसंबी आहेत खायला ही अतिशय गोड आणि रसदार अशी मोसंबी आहे या झाडावरून तोडलेल्या फ्रेश मोसंब्या या मावशींनी आम्हाला शंभर रुपयाला अडीच किलो अशा दिल्यात आम्ही जवळजवळ वीस किलो मोसंबी या मावशींकडून घेतली मोसंबीची बाग फिरण्याचा आणि झाडावरून फ्रेश मोसंबी तोडण्याचा एकदम मस्त अनुभव होता आमच्यासाठी झाडाच्या मुळापासनं वरच्या शेंड्यापर्यंत पूर्ण झाड मोसंबीने भरलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त मोसंबी आहेत या तुम्ही जर या रोडने जात असाल तर तुम्ही हा अनुभव नक्की घ्या परंतु हा मोसंबीचा सीझन ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एवढाच असतो त्या व्यतिरिक्त या मावशी इथे केळीची डाळिंबाची लागवड करतात मुलांनी स्वतःच्या हाताने मोसंबी तोडण्याचा अनुभव घेतला खूप खुश झाली मुलंसुद्धा बघा आमच्या तनुने किती मोसंब्या तोडून आणल्या स्वतःहून आमची छोटी माऊसुद्धा खूप एक्सायटेड होती मोसंबी तोडायला रेसिपी व्यतिरिक्त हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद